भंडारा जिल्हा हा धान उत्पादनाकरता प्रसिद्ध आहे, मात्र हळूहळू इथला शेतकरी आता कमी कालावधीत चांगलं उत्पन्न देणाऱ्या भाजीपाला पिकाकडे वळू लागला आहे. धर्मापुरी गावातील शेतकऱ्यांना शेडनेटमध्ये संकरित काकडीची यशस्वी लागवड केली आहे. त्यातून त्यांना 2.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. अवघ्या 10 गुंठ्यात त्यांनी ही किमया साधली आहे. काकडीने लगडलेली ही आहे भंडारा जिल्ह्यातील धर्मापुरी गावात राहणाऱ्या रूपचंद खोटेले या प्रयोगशील शेतकऱ्याची शेती. त्यांनी 10 गुंठे क्षेत्रात ही संकरित काकडीची लागवड केली आहे. शेडनेटमुळे त्यांच्या शेतातील काकडीची वाढ चांगल्या प्रकारे झाली आहे. खरं तर खोटेले यांनी 2015 कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन योजनेअंतर्गत आपल्या शेतात शेडनेट उभारलं. त्यासाठी त्यांना 4.5 लाख रुपये खर्च आला. मात्र कुठलंही मार्गदर्शन नसताना त्यांनी शेडनेटमध्ये सिमला मिरची लागवड केली होती आणि तिथेच त्यांची चूक झाली. पहिल्या वर्षात मी सिमला मिरची ह्या पिकाची लागवड केली. त्यात मला टेक्निकल मार्गदर्शन न मिळाल्यामुळे बऱ्याच अंशी मी फेल्युअर झालो आणि कीड रोगीमुळे पीक शेवटी काढून फेकावं लागलं. त्यानंतर मंडळ कृषी अधिकारी गायकवाड साहेब हे इथं आमच्या तालुक्याला आले आणि त्यांनी मला मार्गदर्शन करून पहिल्या वर्षी साधी काकडी लागवड केली उन्हाळ्यामध्ये. त्यात आला खूप नाही पण समाधानकारक उत्पन्न मिळालं. मिरची उत्पादनात अपयश आल्यानंतर खोटेले यांनी शेडनेट तोडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यापूर्वी त्यांनी कृषी विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना संकरित काकडीच्या लागवडीचा सल्ला दिला आणि खोटेले यांनी ऑक्टोबर महिन्यात रिजवान या जातीच्या काकडीच्या सीडलेस वाणीची लागवड केली. मुळात आता काकडीचा जर विचार करायचा म्हटलं तर सुरुवातीला ए पार्थेनोकार्पी किंवा ज्या उच्च मूल्यांकित जे भाजीपाला पिकं आहेत याचं बियाणं सुरुवातीला खूप महाग असतं आणि बियाण्याचा खर्च जास्त असल्यामुळं आपल्याला जे आपण रेज्ड बेड म्हणजे जे गादीवाफ्या आपण तयार करणार आहोत त्या गादीवाफ्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची ड्रेंचिंग केली पाहिजे. तसेच बियाण्याला याच्या अगोदर बुरशीनाशक किंवा कीटकनाशकाशी जरी बीज प्रक्रिया केलेली असेल तरी पुन्हा एकदा त्याला ट्रायकोडर्मा व्हिरिडी या जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी आणि त्याच्यानंतरच त्याचं सोयिंग करावं किंवा लागवड करावी. सध्या थंडी असून अशा वातावरणात उघड्या शेतात काकडीचं चांगलं उत्पादन मिळत नाही. त्या तुलनेत शेडनेटमध्ये काही प्रमाणात वातावरण नियंत्रित ठेवता येतं आणि त्याचा फायदा काकडी पिकाला होतो. बाहेरच्या ज्या ओपन फील्डमध्ये सध्या काकडीचं उत्पन्न अपेक्षित थंडी असल्यामुळं अपेक्षित येत नाही, त्याच्यामुळं शेडनेट हा त्याच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. पण ज्यावेळेस हार्वेस्टिंग चालू होईल, 1-3 दिवसात हार्वेस्टिंग चालू होईल, त्याच्या अनुषंगानं जर बाहेरच्या परिस्थितीचा विचार केला तर शेडनेटमधलं तापमान बाहेरच्या तापमानापेक्षा 2-3 डिग्री सेल्सिअसनं जास्त असल्यामुळं एक अतिशय उत्तम प्रकारे याची वाढ झालेली आहे आणि जवळ मार्केट उपलब्ध असल्यामुळे याला 20-22 रुपये प्रति किलो याप्रमाणे रेट मिळेल. खोटेले यांनी 10 गुंठ्यात काकडीची 1600 रोपं लावली आहेत. ही 100 दिवसाचं पीक असून यापासून त्यांना 2.5-3 लाख रुपयांचं उत्पन्न अपेक्षित आहे. जवळपास 27 दिवसापासून जसं हार्वेस्टिंग चालू झालं आपण जसा विचार केला तर साधारण त्यांना 100 दिवसापर्यंत म्हणजे 70 दिवस उत्पन्न मिळेल. 70 दिवसामध्ये जवळपास 25-30 तोडे होतील आणि 25-30 तोड्याचं एकूण उत्पन्न जर आपण विचार केला 1600 रोपांमधून तर आपल्याला जवळपास 15-16 टन मिनिमम अपेक्षित आहे. आणि जर 15-20 रुपयाच्या भावानं 20-22 रुपयाच्या जर रेटनं आपल्याला प्रति किलो जर दर मिळाला तर आपल्याला जवळपास 3 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न याच्यातून अपेक्षित आहे. 10 महिन्याच्या 10 तारखेला लागवड केली आहे आणि आता परवापासून पीक म्हणजे काकडी तोडणं सुरू करणार आहे आणि मला त्यात जवळपास 2-2.5 लाख उत्पन्न येईल अशी अपेक्षा आहे. काकडीच्या लागवडीसाठी खोटेले यांना 50,000 रुपये खर्च आलाय. हा खर्च वजा जाता 2-2.5 लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळणार आहे. भंडारा जिल्हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध असून इथले शेतकरी पारंपरिक पद्धतीने धानाची शेती करतात. मात्र खोटेले यांनी भाजीपाला पिकातून लाखोंचं उत्पन्न घेण्याची किमया साधली आहे. असाच प्रयोग इतर शेतकऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा.